छत्रपती शिवाजी महाराजांनी सरपंच अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे, काय सांगाल? अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे, आपण जल्लोष करताय, काय सांगाल? नारायणगावच्या मातृभूमीमध्ये जो महत्वाचा विजय होता, सामान्य आमदार योगेश भाऊ पाटे यांच्या नेतृत्वाखाली जे मतदान झालं, याची सर्वात मोठी आघाडी चुनार भविष्यातला आमदार होणार आहे बाबू भाऊंच्या पाठिंब्याने चुनारचा आमदार ठरणार. ही भूमिका आपण मांडली. नारायणगावकर आपल्या नारायणगावचा सुपुत्र संसदेत जात असेल तर त्याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान असायला पाहिजे, आणि मला वाटतं तीच भूमिका शिरूरकरांनी सगळ्यांनी उचलून धरली, आणि आज एवढे मोठ्या मताधिक्याने खासदार साहेबांचा आज विजय होतोय. निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगावच्या संपूर्ण तमाम जनतेला त्याचा निश्चित स्वरूपात आनंद आहे, आणि त्याचबरोबर खरं तर एक मोठा धडा मानायला पाहिजे की पक्ष सोडून जे जातात सातत्याने, त्यांच्यासाठी ही निश्चित स्वरूपात एक धडा आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची इलेक्शन हा धडा आहे की आजपर्यंत महाराष्ट्र कोणापुढे झुकला नाही, महाराष्ट्र कोणापुढे वाकला नाही, आणि तो इथून पुढेही महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही. ही मला वाटतं या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने आज देशाचा निकाल बदलायची क्षमता महाराष्ट्राच्या निकालाने आणि महाराष्ट्राच्या वातावरणाने केली, आणि निश्चित स्वरूपात प्रत्येक मराठी माणसाला या गोष्टीआधी मानाचा मुजरा करायला पाहिजे. नारायणगावसह सर्वच मतदारसंघांमध्ये अमोल कोल्हेनं आघाडी भेटलेली आहे, मतदारसंघांना काय मतदारांना काय सांगाल? तेच सांगतो ना, का जी भूमिका भाजपने किंवा भाजपच्या मित्रपक्षांनी घेतली की फोडा जोडा आणि राज्य करा, परंतु ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात कुठेही मान्य झाली नाही. त्याचाच परिपाक म्हणून खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं भरभरून मतदान झाले, आणि निश्चित स्वरूपात त्याला काँग्रेसची सुद्धा साथ मिळाली, आणि एक ऐतिहासिक विजय असा या मतदारसंघामधून झालेला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी मतदान केलं त्या सगळ्या लोकांचा आभार मानता असताना संपूर्ण या मतदारसंघातले जे नागरिक आहे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.